सुधाताईंच्या 61 वर्षाच्या निमित्ताने मी त्यांचं प्रथमता अभिष्ट चिंतन करतो. नेत्रतज्ञाबरोबरच अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवला, तो म्हणजे स्त्री जन्माचं स्वागत करूया. 1985 पासून त्या उपक्रमामध्ये सहभागी होते आणि त्यांचा आणि माझा परिचय कांकऱ्या म्हणून जरी पूर्वी होता, तरी खरा परिचय त्यांचा मी शिवाजी विद्यापीठात रजिस्ट्रार किंवा कुलसचिव म्हणून असताना साधारणतः 2007-8-9 दरम्यान झाला. त्यांनी एक इच्छा प्रकट केली की हा उपक्रम आपल्याला सर्व महाविद्यालयामधून घ्यायचा आहे आणि मग या उपक्रमाला आम्ही शिवाजी विद्यापीठातून सुरुवात केली. 1000 मुलांकडून स्त्री जन्माचं स्वागत करूया या संदर्भात असलेली त्यांची एक प्रतिज्ञा आम्ही घेतली आणि त्यांचं भाषण सगळ्या मुलांना ऐकवलं आणि जवळपास शिवाजी विद्यापीठातील 100 महाविद्यालयांमध्ये NSS विद्यार्थ्यांमध्ये हा उपक्रम राबवला गेला. हे सगळे विद्यार्थी आता खरे तर 1 किंवा 2 अपत्याचे वडील असतील आणि या विद्यार्थ्याने निश्चितपणे मुलीच्या जन्माचं स्वागत केलं असेल असं मला आवर्जून वाटतं. आजही भारतात या कामाची आवश्यकता आहे. त्यांनी जो काही प्रयत्न केला त्या प्रयत्नाने मुलीचा जन्मदर निश्चितपणे वाढला. विशेषतः तो जन्मदर कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यामध्ये तर नक्कीच वाढलेला आहे. परवाचाच एक अहवाल राष्ट्रीय कुटुंब संस्थेचा अहवाल आलेला आहे 19-20 आणि कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये हे प्रमाण खूप चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या कामाचं महत्व निश्चितच आहे. परंतु आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याच अहवालामध्ये महाराष्ट्रात मुलींचा दर एकूण पूर्वीपेक्षा आता कमी झालेला आहे आणि विशेषतः पंजाब हरियाणासारख्या राज्यामध्ये तो पूर्वी खूप कमी होता पण त्या प्रमाणात खूप चांगला वाढलेला आहे. त्याच्यामुळे या गोष्टीचं महत्व आजही कमी झालंय असं नाही. सुधाताईंना या कामासाठी 2 राष्ट्रपतींकडून पुरस्कार मिळाले. जवळपास त्या आज त्यांचं वय 60 आहे पण त्या 120 जास्त 140 पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. युरोपमध्ये सुद्धा त्यांचा वुमन एक्सलंट अवॉर्ड म्हणून एका विद्यापीठानं त्यांचा सत्कार केलेला आहे. हे सर्व त्यांच्या पाठीशी असण्याचं कारण म्हणजे मुलीच्या जन्माचं स्वागत करणं ही आहे. मला स्वतःला 3 मुली आहेत, 1 इंजिनियर, 1 डॉक्टर, 1 चार्टर्ड अकाउंटंट. असं असूनही मी कधीही त्या मुलींच्या शिक्षणामध्ये मागे राहिलो नाही. त्यांना जेवढं चांगलं शिक्षण देता येईल तेवढं दिलं. हा खरं तर सुधाताईंनी केलेल्या कार्याचाच मोठेपणा आहे असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येकानं आजही ती मुलगा असो अथवा मुलगी असो, जर 1 अपत्यावर थांबणार असाल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये वंशाच्या दिव्यासाठी जो लढा दिला जातो तो थांबवला पाहिजे आणि या कार्यामध्ये सातत्यानं सर्वांनी भाग घेतला पाहिजे. सुधाताईंचं मी याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन करतो.